नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडके तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा कमेंट आल्या आपल्याला की तुरीला पाणी व्यवस्थापन करत असताना नेमकं आपण कोणत्या साधनाचा उपयोग केला पाहिजे जसं की स्पेशली जे कमेंट आला आपल्याला तो आला की आपण तुषार सिंचनने जर पाणी व्यवस्थापन तुरीला केले तर चालेल काय तर मित्रांनो या साठी जवळपास तीन ते चार कमेंट आल्या होत्या आणि मित्रांनो कसं असते आता तुषार सिंचन म्हणजे स्पिंकलर आणि स्प्रिंकलरने ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन करत असतो त्यावेळेला ते करायला नाही पाहिजेत आता त्यामुळे आपलं मोठं नुकसान होते याच संदर्भातला हा कार्यक्रम सविस्तर तुम्हाला सांगणार आहोत हा कार्यक्रम शेवटपर्यंत बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका ज्यामध्ये तुमच्या ही, ही माहिती आहे ते, ते लक्षात येणार आहे तर मित्रांनो कसं असते आता स्प्रिंकलर आपण ज्यावेळेला लावलं त्याची हाईट जवळपास तीन फूट असते तीन फुटानंतर त्याचं जर पानी पानी जमीनी ते काही जे पाणी असं फिरत असते वरच्या भागातून फा पाणी जमिनीवर जे काही आदळत असते त्यावेळेला आपण जर पाहिलं तर पाण्याचा जो काही वेग असतो पाण्याचा जो काही दाब असतो ते या फुलावरती पडल्यानंतर मित्रांनो याची मोठ्या प्रमाणात फुलगळ होते आता तुम्ही पाण्याचं जाऊ द्या आपण हाताने जरी याला थोडं हलवलं तर दोन ते तीन फुलगळ तुम्हाला होताना दिसतात म्हणजे आपण काही प्रमाणात हलवलं आणि ज्या वेळेला आपण स्प्रिंकलरने पाणी लावतो तर एका एका एक ठिकाणी आपण पाहिलं असेल तीन तीन तास आपण पाणी ठेवत असतो त्यामुळे फुलगाळ होणारी ही तर वेगळी आहेच पण त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की धुके साचल्यानंतर आपली फुलगाळ होती तर ती का होते समजून घ्या तर ती यामुळे होते त्यामध्ये धुके साचल्यानंतर बुरशी तयार होते ते पाण्याचे डॉट जे असतात ते आपल्या फुलामध्ये साचतात त्यामुळे धुके मुळे ते होत असते त्यामुळे बुरशी तयार होते त्याचप्रमाणे जर आपण याला तुषारने पाणी दिले स्प्रिंकलरने पाणी दिले तर तीन तीन तास यावर पाणी चालू असल्यानंतर बऱ्याचशा फुलामध्ये ते पाणी तसेच राहते साचून राहते बऱ्याच वेळ आणि त्यामुळे बुरशी तयार होते आणि बुरशी तयार झाल्यानंतर परत आपण आपल्याच हाताने आपल्या तुरीच्या पिकाचं नुकसान करतो म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ही फुलगळ होताना दिसते त्यामुळे आपण मित्रांनो तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलरचा अजिबात वापर करू नये तूर या पिकामध्ये हां जर तुमची तूर हायटेड असेल आणि मिनी स्प्रिंकलर असेल लहान स्प्रिंकलर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही लावले तर चालतील मात्र त्याही स्प्रिंकलरचं पाणी तुमच्या तुरीच्या फुलावर जाणार नाही अशी कंडिशन असेल तरच तुम्ही हे मिनी स्प्रिंकलर देऊन लावून तुम्ही पाणी देऊ शकता तर मित्रांनो आता हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल आणि जे जे शेतकरी असं करत असतील तर त्यांनी कृपया करू नये या व्यतिरिक्त तुम्ही इतर साधनांचा उपयोग करू शकता तर शेतकरी मित्रांनो नक्कीच आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल हा कार्यक्रम जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी याला जास्तीत जास्त शेअर करा सोबतच मित्रांनो आणखी तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर कमेंट नक्कीच करायला विसरू नका कारण आता कमेंट तुमचे जे काही प्रश्न येतील त्याला प्रत्युत्तर देणारा कार्यक्रम आम्ही चालू करणार आहोत ज्यामध्ये तुमच्या जे कमेंट असतील त्याचं उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत ज्यामुळे की इतरही शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया समोरील कार्यक्रमामध्ये